राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे येथे पत्रकार परिषद संपन्न. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह ठाणे येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुका आहेत, यामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उतरणार आहेत का? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची लोकसभेची आणि विधानसभेची ऑलरेडी आमची तयारी सुरू आहे. मतदारसंघानिहाय आमची ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचा प्रभाव आहे, ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मजबूत टीम आहे, असे लोकसभेचे आणि विधानसभेचे मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील त्या ठिकाणी देखील ज्या ज्या ठिकाणी आमचं पक्षाचं काम आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी पक्षाच्या वतीने निवडणुका लढवू. सर, तुम्ही सोळावरती लढवणार आहात की कुठच्या? सध्या आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे, अनेक पक्षाचे प्रस्ताव देखील येत आहे, परंतु सन्मानजनक चर्चा झाल्याशिवाय ती चर्चा पुढे नेणे मला वाटतं योग्य ठरणार नाही, परंतु तूर्त आता आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. साहेब, आता जे सगळे आंदोलन चालू आहेत, धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, मराठ्यांचा चालू आहे, मुस्लिम समाजाचा चालू आहे, परंतु याकडे सरकार गांभीर्याने बघत नाही असं दिसतंय, त्याबद्दल तुमचं काय मत? सरकारला ते जरांगे पाटील जे आहे त्यांनी 40 दिवसाचा कालावधी दिला होता. वास्तविक बघता 40 दिवसामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसत नाही. आणि हा फक्त राज्य शासनाच्या अखत्यारीतला मुद्दा नव्हे, तर याला केंद्र शासनाची देखील मदत घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने बसून या विषयावर लवकर मार्ग काढावा अशी आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. विठ्ठलजी चौधरी यांचा पदग्रहण समारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला. यापूर्वी ते मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष होते आणि आमचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार देखील ते आहेत, परंतु त्यांचं काम अत्यंत उत्तम रीतीने सुरू आहे आणि खरी कार्यकर्त्यांची जडणघडण त्यांच्या माध्यमातून निश्चित जोमाने सुरू असल्याने त्यांच्यावर आम्ही ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आज रोजी सुपूर्द केली आहे आणि त्यानिमित्ताने या पत्र परिषदेचं आयोजन आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं मागील महिन्यामध्ये 23 तारखेला मुंबईच्या वायबी सेंटर येथे महाअधिवेशन संपन्न झालं. संपूर्ण राज्यातून आणि राज्याच्या बाहेरून देखील त्या ठिकाणी आमचे समस्त नेते आणि पदाधिकारी उपस्थित झाले होते आणि त्या अधिवेशनामध्ये पक्षाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. सर, पक्ष संपूर्णपणे एकला चलवले राहणार आहे की इतर पक्षांची तुम्ही? सध्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची तयारी सुरू आहे आणि बाकी पक्षांचे देखील प्रस्ताव आमच्याकडे येत आहे. आमची पक्षाची समन्वय समिती त्यावर चर्चा देखील करत आहे आणि निश्चितपणे सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय त्या विषयात पुढे जाणं शक्य नाही, परंतु तूर्त आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ओबीसींचा एका बाजूला मोर्चा असेल, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल, तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा बाबत वास्तविक केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोघांनी मिळून ताबडतोब यावर तोडगा काढावा असं आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं मत आहे. सर, कुठेतरी आरक्षण आता मराठा आरक्षणाचा जो हे आहे तो कुठेतरी हिंसक रूप घेतोय. कालच आपण बघितलं असेल तर सदावर्तेंची गाडी फोडण्यात आलेली आहे, त्यानंतर आज देखील झालेला आहे प्रकार, त्याकडे कसे बघतात? माझी मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे की हा शांत महाराष्ट्र आहे, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही समस्त
राज्यातल्या समाज घटकांची मागणी आहे, नवे त्यांना समर्थन आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा देखील पाठिंबा आहे। तेव्हा मराठा समाजातील तरुणांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये, लोकशाही मार्गाने जे काय आंदोलन करायचे असतील ती करावी। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या आंदोलनाला समर्थन देत आहे आणि पाठिंबा देखील जाहीर करतो। यापूर्वी मी मुरार तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे। काम करत असताना फक्त मुरार तालुका नव्हे तर मुरार मतदारसंघामध्ये आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची पूर्ण ताकदीची बांधणी केलेली आहे आणि आत्ता मला आमचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय सन्माननीय अण्णासाहेबांनी माझ्यावर जी ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे, खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या जिल्ह्याची माझ्यावर जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी खरं तर भाग्य समजतो। काम करताना मी भाग्य समजतो। यापुढे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहर, मुरबाड तालुका, शहापूर तालुका, भिवंडी तालुका, कल्याण तालुका, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुका या सर्व तालुक्यामध्ये सध्या कार्यरत असलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन सगळ्यांची चर्चा विनिमय करून पक्ष बांधणीचं मजबूत काम प्रथम प्राधान्याने आम्ही करणार आहोत। आणि पुन्हा ठाणे जिल्ह्यामध्ये थोड्याच दिवसात राष्ट्रीय विरोधी पक्ष हा वेगळा चित्र उभं करणार आहे आणि ते निश्चितपणे ठाम आहे। उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमचे समस्त नेते पदाधिकारी, आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ठाणे शासकीय विश्रामगृह येथील ही पत्रपरिषद, या पत्रपरिषदेला प्रामुख्याने उपस्थित आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जापूरकर आणि ज्यांचा आज पदग्रहण समारंभ आहे ते आमचे ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठलजी चौधरी, उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायणजी पांडे, ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कैलासजी जाधव, महासचिव भुजंगजी कांबळे, शहराचे अध्यक्ष युवा अध्यक्ष साईनाथजी खरात, दिव्याचे अध्यक्ष तुपेजी, मुंबईच्या आमच्या महिला आघाडीच्या नेत्या शाहीन खान, ठाणे जिल्ह्याच्या नेत्या आमच्या कदमताई, उपस्थित सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं मागच्या महिन्यामध्ये 23 महाअधिवेशन संपन्न झालं आणि सदरच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची पुढील राजकीय वाटचाल याबाबत त्या अधिवेशनामध्ये अनेक ठराव पारित करण्यात आले आणि त्यानुसार पक्षाची आणखी मजबूत बांधणी करण्यासाठी आमचा हा संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरू आहे। आज आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आलो, सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, आपल्या सर्वांचं मी अत्यंत आभारी आहे, सर्वांचं स्वागत करतो। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची वाटचाल गेल्या 20 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमाने आणि वेगाने सुरू आहे। रिपब्लिकन पक्ष म्हटला की हा विशिष्ट घटकांचा पक्ष आहे अशा प्रकारची प्रतिमा काही प्रस्थापित लोकांनी करून ठेवली होती, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मात्र सुरुवातीपासूनच ही प्रतिमा पुसण्याचं काम केलं आणि सर्व समाज घटकाला सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आज मैदानात उतरलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे। महाराष्ट्राच्या बाहेर देखील गुजरात असेल, चेन्नई असेल, तामिळनाडू असेल, केरला असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, ह्या राज्यामध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमाने काम करीत आहे। आणि आपणा सर्वांना माहीत असेल की सध्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे, जाती जाती धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं जे कुटील कारस्थान सुरू आहे, या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज झाला आहे। आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहात, मराठा आरक्षण अत्यंत वेग घेतलेला आहे,
एका बाजूला धनगर समाज देखील मैदानात उतरला आहे, आमचा मुस्लिम समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे येत आहे। ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून हा मराठा आरक्षणाचा विषय सोडवला पाहिजे, नव्हे तर आता हे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याचं मला वाटतं दिसत आहे। अनेक ठिकाणी त्याला कायदा हातात घेण्याचे देखील प्रकार सुरू झालेले आहे, आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, फडणवीस आणि पवार असतील, आणि मोदी साहेबांनी ह्या प्रश्नावर लक्ष घातलं पाहिजे, आणि हा शांत असलेला महाराष्ट्र अशांत होता कामा नये अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे। आणि आज ह्या ठिकाणी उपस्थित होत असताना बाहेर देखील एक मोर्चा मला दिसतो आहे। असे अनेक प्रश्न या राज्यामध्ये आणि देशामध्ये असताना देखील सरकार मात्र कोणत्याही प्रकारचा दिलासा इथल्या जनतेला देत नाही, ही अत्यंत खेदाची अशी बाब आहे। आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत। सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व पंथाच्या लोकांना सोबत घेऊन ही रिपब्लिकन चळवळ पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत। सर्वच घटकांचे प्रश्न आहेत ते ऐरणीवर घेऊन त्या प्रश्नांना कशा पद्धतीने न्याय मिळेल ते प्रश्न सोडवण्याकामी शासन दरबारी आमचे समस्त नेते आणि पदाधिकारी नेहमी कार्यशील असतात, नेहमी झटत असतात, आणि त्या दृष्टिकोनातून आज आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची गौडदौड संपूर्ण राज्यात आणि देशाबाहेर देखील सुरू आहे। आपणा सर्वांना माहीत असेल की या राज्यात आणि या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षालाच पसंती का दिली जाते हा मात्र अत्यंत चर्चेचा असा विषय आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासूनच जे जे कार्यकर्ते या पक्षामध्ये जोडल्या जातात त्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांची विल पॉवर, त्यांची इच्छाशक्ती वाढवण्याचं काम केलं आहे। त्यांच्यामध्ये जी ताकद आहे, जी पॉवर आहे, ती जागृत करण्याचं काम, ती जनरेट करण्याचं काम आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि पदाधिकारी नेहमीच करत असतात, आणि म्हणून भविष्य काळामध्ये देखील आज आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मला ठाम विश्वास वाटतो। आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये अत्यंत वेगाने आणि जोमाने ही चळवळ सुरू आहे। आम्ही ज्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत आहोत ते यापूर्वी मुरबाड विधानसभेचे आमचे संभाव्य उमेदवार आहे आणि मुरबाड तालुक्याचे ते अध्यक्ष देखील आहेत, परंतु सगळा त्यांचा कामाचा आवाका बघता पक्षाने त्यांना आता ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मी त्यांना आज हे पद बहाल करीत आहे, आणि निश्चितपणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चौधरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा रिपब्लिकन होईल, गोरगरिबांचे, श्रमिकांचे, कामगारांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, युवतीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे ते पक्षाच्या माध्यमातून काम करतील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास वाटतो। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील या ठाणे जिल्ह्यातून निश्चितपणे नेत्रदीपक अशी कामगिरी आपणा सर्वांना बघायला मिळेल आज मला ह्या ठिकाणी विश्वास व्यक्त करावासा वाटतो। आज ह्या ठिकाणी मी येऊन त्यांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करत आहोत। हे देऊन पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन त्यांचा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सन्मान करतो। Thank you.